पालकांच्या बदलीमुळे मुलांची शाळा पण सतत बदलावी लागते. बघूया ह्या प्रोसेसमध्ये कोण कोणाची शाळा घेते ते दाखवायला आपल्या समोर येते आहे हास्यजत्रेची अतरंगी फॅमिली अर्थात कोहली फॅमिली. उभारा सांगितलं ना तुला बरच ओणवा ओणवा नीट ओणवा उभारायचं सर. हा सर सोडा ना जाऊ द्या सॉरी सर. नाही नाही जाऊ कसं. मी कोण आहे मी शाळेचा कोण आहे. मुख्याध्यापक आहे की नाही. हो सर. मग तुझी आई पॅरेंट्स मीटला धाप लागलेला मुखिया अशी हाक कशी मारते मला. मुख्याध्यापक आहे ना मी सर. चुकून हाक मारली आईने जाऊ दे ना. चुकून नाही तुझे वडील पण तसेच आहेत. 6 महिन्यापूर्वी आले होते मधला पादक अशी हाक मारली त्यांनी मला. मारली की नाही मारली की नाही सर. पण आई वडिलांची शिक्षा मला का देत आहे. कोणाला देणार. मी तुलाच देणार शिक्षा. कळलं का. जोपर्यंत तुझे आई वडील मला मुख्याध्यापक अशी हाक मारणार नाहीत तोपर्यंत तू ओणवा उभा राहणार. हो सर. नको बाप जन्मात त्यांना जमणार नाही सर. तू एकदा हाक मार मुख्याध्यापक म्हण. मंग्यादीपक 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 मुख्याध्यापक. मुद्दाम करता तुम्ही. मुद्दाम आता तुमची चरबी कशी काढतो बघ. असंच राहायचं असंच राहायचं काही टेन्शन नाहीये. नमस्कार. नमस्कार. किती छान वाटलं तुम्हाला सांगतो. एकत्रित असा नमस्कार आवाज ऐकला खूप छान वाटलं. खूप शिस्तबद्ध फॅमिली दिसते तुमची. या या बसा बसा कुठेही बसा रिलॅक्स. ऍडमिशन ऍडमिशन. ओ व्हेरी गुड व्हेरी गुड. आमच्याकडे जे विद्यार्थी असतात त्यांचा मी सर्वांगीण विकास बघतो. म्हणजे शैक्षणिक प्रगती बघतो त्यांचा सांस्कृतिक प्रगती बघतो खेळात कसं त्यांचं प्रावीण्य मिळेल हे सुद्धा मी बघतो. योग्य ठिकाणी तुम्ही आलेला आहात. ओके मला सांगा आता कुणाला ऍडमिशन हवी आहे. मी चोगले हायस्कूलचा. थांबा सर तुम्ही एकदम असं वेगळं सांगू नका. मी तेच तुम्हाला सांगतोय की एकेकाने सांगा. मी आता एखाद्याला विचारलं की एकेकाने मला सांगा. मला सांगा कोण सांगणार आहे. ऐका 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 बाबा आहे मी. सर असं वेगळं नका सांगू तुम्ही. मला तेच म्हणायचं आहे. एकत्र म्हणजे मी काय विचारतोय तुम्हाला एवढी घाई करू नका सांगायला. मी जर तुम्हाला विचारलं सांगा म्हटलं मी सांगणार अशी घाई करू नका. मला सांगा मुळात तुम्ही कोण आहात. कोण. मी शिवाली. मी भिवाली. मी पावली. मी आवली. नाही माझा मुद्दा वेगळाच आहे. मला वेगळं म्हणायचं आहे. मला मी तुमची नावे विचारली. आम्ही आमची नावेच सांगितली. ही नावे आहेत तुमची. हो. मी शिवाली आवली कोहली. मी भिवाली आवली कोहली. मी पावली आवली कोहली. मी आवली लावली कोहली. काय चाललं. मी काय नाही केलं सर. तू का असं नाचलास. तुझा काय संबंध. मुख्याध्यापक म्हण. मुख्याध्यापक म्हण. मुग्धा फाटक. मुग्धा फाटक. मुग्धा फाटक. उणवा भरा. उणवा भरा. इकडे 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 उणवा भरा. तू संपतोयस आता. तू आठवड्यावर इकडेच उभा राहणार. तू संपतोयस आता. मी जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुमची नावे सांगा तुम्ही गाऊन का दाखवताय मला. आम्ही तर गाऊन नाहीच दाखवलं. आम्ही आमची नावच सांगितली. मी शिवाली अवली कोहली. मी भिवाली अवली कोहली. मी पावली अवली कोहली. मी अवली लावली कोहली. माझ्या पाठीला रग आलंय. तू का म्हणालस हे. पाटील त्यांची चाल तू का कंटिन्यू केलीस. पाटील रग लागले सर. खूप दुखते. मी सांगितलं होतं. मुख्याध्यापक म्हण. मुख्याध्यापक म्हण. दुपिया मादक. दुपिया मादक. दुपिया मादक. मादक आहे मी. उभा राहायचं इथे. उभा राहायचं. तू आज आठवडाभर राहतोस इथे. उभा. हां सॉरी माफ करा. तू जर आमचा नेहमीचा स्टुडंट आहे खूप मस्ती करतो म्हणून त्याला ओणवा केलेला आहे. आमच्याकडे शिस्त म्हणजे शिस्त असते. हां तर मला सांगा ऍडमिशन कोणाला हवी आहे. मी सांगू. हां ही सांगेल. हे का केलं तुम्ही असं. का केलं तुम्ही. जेव्हा म्हणता मी सांगू तेव्हा मी अरे बाबा आता हा का म्हणणार म्हणून मी तुमच्याकडे लक्ष केंद्रित करतो. त्यानंतर तुम्ही इथे फिरून पुन्हा स्वतःकडेच घेता असं नका ना करू. सांगा मला. हा कोण सांगणार आहे मला. शाळेत ऍडमिशन मला हवी. शाळेत ऍडमिशन मला पण हवी. मला शाळेत ऍडमिशन हवी नको आहे. मी आणि शाळा संबंधच नाही. हे नका करू. हे बालिश आहे. हे आत्ता केलं ना तुम्ही. नका करू. हे नका करू. फार बालिश आहे. यू आर टॉकिंग टू अ प्रिन्सिपल ऑफ अ रेप्युटेड स्कूल. ओहो
लक्षात आलं का? त्यामुळे नका करू असं, बालनाट्य नका करू माझ्यासमोर. पालक आहात ना, पालकांसारखे राहा. हां ओके, छान बोलूया ना आपण. मला माहिती घ्यायची आहे ना. हां मी तुम्हाला जेव्हा विचारतो की तुम्हाला ऍडमिशन कोणाला हवी आहे, तर मला हवी असं म्हणून क्लोज करायचं चॅप्टर. त्यात परत मला नको आहे, मला नको आहे, हे कशाला पाहिजे? बरोबर की नाही? हां तर मला हे लक्षात आलेलं आहे, तुम्हा दोघींना ऍडमिशन हवी आहे. तर तुमचं नाव बिवाली? नाही, मी शिवाली. मी बिवाली. मी पावली. मी आवली. हे माझं लागलंय माझ्या डोक्याला, गजनी झालाय माझं, 15 मिनिटांनी मेमरी जाते माझी. मगाशी सांगितलं तुम्ही मला हे सगळं, ते परत सांगू नका, कळलं? तर तुम्ही दोघी माझ्या मते तुमच्या पेहरावावरून असं वाटतंय तुम्ही बहिणी आहात, राईट? हो. सध्या तुम्ही कितवीत आहात? मी 6वीत आहे. ओके ओके गुड. मी पण 6वीत आहे, पण माझ्या हाताचे पंजे आहेत नानू नानू, म्हणून मी 8वीत आहे. मी 9वीत आहे आणि मी उभा 10वीत आहे, आडवा 12वीत आहे. मांडी 4वीत आहे. टेलर आहे तुझा? मी लेंगा शिवायला बसलोय तुझा. मापा कशाला सांगताय तुम्ही तुमची? अरे मापा नका सांगू. इकडे ऍडमिशन कुणाला हवी आहे ते सांगा मला जरा. मला हवी आहे. कितवीला? हे काय इयत्ता कुठली? 5वीला ऍडमिशन हवी आहे. मला पण 5वीला ऍडमिशन हवी आहे. मला 5वीला ऍडमिशन हवी नको आहे. ऍडमिशन फुकट असेल तर मला पण हवी आहे. बोरं विकतोय इकडे मी, टोल नाक्याला बोरं विकतोय, बॉब्या विकतोय फुकट द्यायला. नका रे डोक्यात जाऊ माझ्या रे, असं नका करू तुम्ही, कळलं का? प्लीज आता सांगा तुम्हाला ऍडमिशन हवी आहे की नको आहे, तर निघा इथून. ऍडमिशन हवी आहे की नको आहे? हा ठीक आहे. मला तुम्ही आता असं सांगा की तुम्हाला ह्याच शाळेत ऍडमिशन का हवी आहे? आवलीची ऑफिसची झाली बदली. आधी होती अबलोली. आवलीला पाहिजे होती घनसोली. पण आवलीला मिळाली खानिवली. मला वाटलं मिळेल कळंबोली. पण मिळाली खानिवली. पण आवलीची प्रमोशन झाली. इतरांची खूप जळ आली. सगळ्यांनी काळी रचली. त्याच्या विरुद्ध कारवाई पण झाली. पण आवलीलाच फक्त प्रमोशन मिळाली. आणि अशा पद्धतीने मी आयुष्यात स्थिरस्थावर झालोय. ए असं नको संपवूस. अरे लूप लागतो ना असा लिलीचा, असं मध्येच कसं संपवत? बरं आता आता असंच थांबायचं, असंच असंच बोलायचं. या लक्षात आलं? व्हेरी गुड व्हेरी गुड. सॉरी माझी फंबल पडली. अरे कशाला आली अंटो मध्ये मध्ये? कशाला आलास परत त्या ट्रॅकवर? कशाला एवढ्या लीनचं जागतिक गेट टुगेदर करता रे तुम्ही? काही गरज नाही आहे. प्लीज सांगतोय मी. अरे मी प्रिन्सिपल आहे रे, आय एम अ प्रिन्सिपल ऑफ अ रेप्युटेड स्कूल. मला काही माहिती गोळा करावी लागते. खेळात तुमचा कल आहे का? सांस्कृतिक कुठे काय कल आहे का? नाटकात कल आहे का? कळलं का तुम्हाला? खेळ आवडतो का मला सांगा? शाबास शाबास. आधी शाळेत होतात ना 4वीपर्यंत, कविता म्हणून दाखवा एक चांग. चला. मासी मोठी भाऊली तिची पडली पावली. शाबास. तिची मोठी सावली तिचं नाव मिली. छगन कमळ बघ. अरे ही कुठली कविता आहे? मंगन गंगन बघ. ही कुठली अशी नसते कविता. आई मला तलवार आणून दे ना. तलवार घेईन शत्रूला कापीन साप 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 धूप 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 साप सेप सूप स्वाप स्वाहा. अरे कुठली कविता आहे? थांबा रे. 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11 12 11
अरे चिमणी, अरे सर सर प्रिंसिपल ची चांगली जिरली ती तर बेशुद्ध झाली आता आता काय आता येणार प्राजक्ता माली ली अक्षराचं जागतिक गेट टुगेदर ऍज युजुअल कमाल होता डान्स पण एक नंबर मस्त मला कायम असं मनापासून वाटतं की कुठलंही कॅरेक्टर सक्सेसफुल केव्हा होतं जेव्हा त्याचा ॲपिअरन्स परफेक्ट असतो तेव्हा तर जेव्हा ही फॅमिली आली तेव्हा
मला असं वाटलं की इतकी बावळट दिसतात हे चौघजणं, पण त्याच्यातच त्याचा त्या सिरीजचा सक्सेस त्या अपिअरन्समध्ये आहे. ते ज्या बावळणारखे येतात आणि ते केस चौघांचे आणि ज्या पद्धतीने बोलतात, ही जी हेअरस्टाईल आहे ही कुणाला सुचली? शिवाली आणि बिवालीची, म्हणजे प्रिया आणि शिवालीची तर आधीपासून होतीच. तर गोस्वामी सरांनी दोघांना सेम करायला सांगितली, काजळ लावायला सांगितलं, हे सगळं गोस्वामी सरांनी सांगितलेलं. ती फॅमिली सेम वाटेल. राईट. आणि तुमच्याबरोबरच हेअर मेकअप टीमचं पण कौतुक, कारण दरवेळेला जसा कन्सिस्टंटली तुमचा परफॉर्मन्स चांगला होतो तसा तो लुक पण कन्सिस्टंटली मेंटेन करतात, त्यामुळे त्यांच्याकरता एक दट आवायला पाहिजे. म्हणजे त्या या आवली लवली कोहलीचे जे शर्ट्स आहेत ते शर्ट्स परत कुठल्या दुसऱ्या कॅरेक्टरमध्ये तसे दिसत नाहीत. सो त्यांचं पण तेवढंच कौतुक, त्यांचा पण तेवढाच वाटा आहे या अपिअरन्समध्ये. सो आज त्यांचंही कौतुक. बाकी ॲज युजल सगळं उत्तम. हे म्हणजे ही फॅमिली किंवा यांचं बोलणं हे जरी खोटं खोटं असलं तरी धुपिया मादक आहे हे सत्य आहे. व्हेरी एंटरटेनिंग परफॉर्मन्स. मला असं वाटतं की त्या वर्कशॉपमध्ये एक गेम असतो, ट्रस्ट गेम, ज्याच्यामध्ये एकाने असं पडायचं असतं आणि दुसरे पार्टनरनी झेलायचं असतं आणि तुम्ही पूर्ण तुमचा विश्वास टाकून तो अख्खा तुमच्या शरीराचा भार त्या पार्टनरवरती द्यायचा असतं आणि त्यांनी कॅच करायचं असतं. मला तुमच्या स्किटमध्ये तशी ताकद वाटते की तुम्ही प्रेक्षकांना असे घेऊन जाता, त्यांना सांगता की तुम्ही सोडून द्या, बाकी आम्ही सांभाळतो. आणि आज पण तसंच, म्हणजे आज तर एक नवीन गाणं रचलं गेलं या सिरीजसाठी. आय थिंक इट्स अ ह्यूज विन. कॉंग्रॅच्युलेशन्स. मजा आली, सगळ्यांचे परफॉर्मन्सेस कडक. बनेसाठी पण एकदा जोरदार टाळ्या. Yes. अप्रतिम टायमिंग आणि बनेनी शाळेचे दिवस आठवून दिले. बहारदार परफॉर्मन्स अँड थँक्यू फॉर द प्रमोशन. दॅट वॉज सो लवली. थँक्यू.